खडसेंना राष्ट्रवादीमध्ये लिमलेटची गोळी मिळणार की कॅडबरी असा टोला लगावणाऱ्या चंद्रकांत पाटलांना खडसेंनी उत्तर दिले। चंद्रकांत पाटलांना लोकांना लिमलेटच्या गोळ्या देण्याची सवय असावी अशी कोपरकळी खडसेंनी मारली। आणि आता जयंत पाटील काय देतात बघूया, 2 वाजताचा प्रवेश 4 वाजेपर्यंत लांबला का हे जयंत पाटलांनी सांगावं, कारण तुमच्याकडे अजून त्यांना काय द्यायचं ठरलं नाही। तुमचे समाधान होईल असे देऊ अशावर शेवटी नाथाभाऊ बळे बळे नरिमन पॉईंटमधल्या फ्लॅटमधून बाहेर पडले। आता तुमचे समाधान होण्यासारखे देऊ याच्यामध्ये लिमलेटची गोळी पण समाधान होण्यासाठी देणाऱ्याला वाटतं की बाबा तुझं समाधान झालं पाहिजे बाबा, आणि कॅडबरीने पण समाधान होतं, त्यामुळे आता ते लिमलेटची गोळी देतात का कॅडबरी देतात आणि त्यावर मनापासून समाधानी होतात नाथाभाऊ का आता काय पर्यायच नाही आहे, त्यामुळे मग देतील त्याच्यावर समाधानी आहे म्हणतात हे का ठरवे। चंद्रकांत पाटलांनी सांगितलं की नाथाभाऊ आता काय नाथाभाऊला काय कुल्फी देता का चॉकलेट देतात, पण नाथाभाऊला तर काय देणार आहे नाही देणार आहे हे मी ते मागितलेलं नाही आहे। आणि जर चंद्रकांत पाटलांना कुल्फी आणि चॉकलेट देऊन पक्षामध्ये लोक येत असतील असं जर वाटत असेल तर आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये विविध पक्षातल्या लोकांनी प्रवेश केला होता। चंद्रकांतदादांनी या प्रत्येकाला मला वाटतं कुल्फी दिली चॉकलेट दिलं म्हणूनच तर भाजपमध्ये आले होते असं त्यांच्या बोलण्यावर वाटतं। चंद्रकांत पाटलांनी सवय दिसते चॉकलेट आणि गोळ्या द्यायची।